हेलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन। स्कॉलरशिप इयत्ता 5वी गणित स्कॉलर बॅच मधील संख्या प्रणाली म्हणजेच नंबर सिस्टीम या लेसनचा व्हिडिओ नंबर 4 पार्ट 4 आपण आज स्टार्ट करत आहोत। मागील तीन पार्ट सर्वांनी नक्कीच पाहिले असतील, ते पाहिल्यानंतर या पार्टला आपण पाहावं म्हणजे आपल्याला ते अजून चांगले समजतील। आज आपण एक्झरसाइज 1.2 म्हणजेच उदाहरण संग्रह 1.2 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 6 क्वेश्चन नंबर 1 to 6 पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। पहा, या ठिकाणी पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे। राईट द नंबर 2,30,469 युझिंग देवनागरी न्यूमरल्स, म्हणजे 2,30,469 ही संख्या आपल्याला देवनागरी नंबर्स वापरून लिहायची आहे। अगोदर आपण ही संख्या लिहूया जशी ती दिली आहे। पहा काय दिलेलं आहे, इंटरनॅशनल मध्ये दिलेलं आहे 2,30,469। बघा, 2,30,469, 2,30,469 मीन्स 2,30,469। तुम्हाला नंबर वाचताना कॉमा देण्याची सिस्टीम सुद्धा माहिती आहे। आता आपल्याला फक्त हे नंबर्स काय करायचे आहेत, यस, आपल्याला हे नंबर्स आता देवनागरी मध्ये लिहायचे आहेत, म्हणजे मराठीत लिहायचे आहेत। आपण यांच्या खाली काही एरोज देऊ आणि ते न्यूमरल्स लिहू। पहा, मी उत्तर काढण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करा, तुमचं उत्तर बरोबर येतं का पहा। चला चेक करूया। टू, टूला आपण देवनागरी मध्ये असे 2 लिहितो, 3 म्हणजे 3 लिहितो, त्यानंतर आहे 0, 0ला 0 लिहू, 4 आहे, 4ला आपण लिहूया 4, 6 म्हणजे 6 आणि 9ला आपण लिहितो 9। तर या पद्धतीने 2,30,469 हा बरोबर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतं, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं 2,30,469 आहे, पण मध्येच त्यांनी इंग्रजी आणि मराठी असं मिक्स करून दिलेलं आहे, आपल्याला फक्त देवनागरीत लिहायचंय। 2,30,469 इथे पहिले 5 डिजिट्स बरोबर मराठीत आहेत, पण इथे हा काय केलेला आहे, इंटरनॅशनल दिला। पूर्णपणे देवनागरी असलेला नंबर कोणता आहे, ऑप्शन 3 जो आपण इथं लिहिलाय, चेक करा बरं या दोघांना बरोबर, म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3। तुम्ही हेच उत्तर काढले का? चला पुढे जाऊ। दुसरा क्वेश्चन पहा काय म्हणतो। राईट द नंबर, पहा काय म्हटलेले, 4,16,578 4,16,578 युझिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स, म्हणजेच मागच्या प्रश्नापेक्षा हा उलटा प्रश्न दिलेला आहे। तिथे आपल्याला इंटरनॅशनल देऊन देवनागरी विचारलं होतं, आता इथे देवनागरी दिले इंटरनॅशनल करायचंय, त्याच पद्धतीने करूया। संख्या लिहूया 4,16,578। पहा हे सगळे नंबर्स आपल्याला आता काय करायचे, इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिश मध्ये लिहायचे। करा बरं सर्वांनी ट्राय, करत आहात छान। चला आता आपण ह्यांना इंटरनॅशनल मध्ये लिहूया, 4, 4ला 4 लिहितो आपण, 1ला 1, 6ला 6, 5ला 5, 7ला 7 आणि 8ला 8। पहा बरं कोणता ऑप्शन मॅच होतो, कोणता ऑप्शन मॅच होतो पहा बरं। अरे वा, अगदी पहिलाच ऑप्शन तुम्हाला मॅच होताना दिसेल, फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर। पहा इथे कॉमा पण दिलेले आहेत, आपण कॉमा केव्हा देतो, एकक दशक शतक या तिघांचा एक गट करून कॉमा देतो आणि नंतर 2-2 गट करतो, तर याच्यामध्ये आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। तुम्ही हेच काढलं असेल तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स। पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण। आता छान क्वेश्चन आहे, पहा हा नीट लक्ष द्या, मी क्वेश्चन वाचून दाखवल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करायचंय। हाऊ मेनी आर्स आफ्टर 11, एक्स आय म्हणजे 11, विल बी द क्लॉक शो आय व्ही म्हणजे 4। बघा,
तर घड्याळामध्ये 11 वाजल्यानंतर, आफ्टर 11 मीन्स व्हॉट, 11च्या नंतर किती तासांनी, आर्स आफ्टर म्हटलेले हो की नाही, 11च्या नंतर किती तासांनी घड्याळामध्ये 4 वाजले असतील असं विचारलेलं आहे. चला व्हिडिओ पॉज करा, घड्याळ काढा. मागच्या व्हिडिओत आपण घड्याळ काढून पाहिलं होतं की नाही, तसंच करायचं सर्वांनी. घड्याळ काढा आणि चेक करा बरं, आणि नंतर व्हिडिओ चालू करून पहा तुमचं उत्तर तेच आलं का. चला पाहूया, आपण आता दोन वेळा दिलेल्या आहेत त्यांचं इथे मांडणी करूया. 11 म्हटलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इथे काय आहे 12. 11 इथं दिलं बघा, एक्स आय, मग 1 2, इथे 3 आणि इथे 4 म्हणजे आय वी. आपल्याला ज्या वेळा दिल्या त्याच आपण पाहू. ठीक आहे, बघा या पद्धतीने दिसतं ही वेळ किती आहे, बरोबर ही वेळ आहे 11. 11 वाजलेले आहेत आणि आय वी म्हणजे किती, 4. तर तुम्हाला विचारले आफ्टर 11, 11च्या नंतर 4 वाजण्यासाठी किती आर्स लागतील, किती तासाने 4 वाजतील. चला करून पाहूया, पहा इथून आपण पाहू. 1 आर 2 3 4 5, इथून 1 2 3 4 5, याचा अर्थ काय, 5 तासानंतर, आफ्टर 5 आवर्स, म्हणजेच काय 5 तासांनंतर 4 वाजलेले दिसतील. आता 5 ला रोमन मध्ये कसं लिहितात, व्ही लिहितात, व्ही हो की नाही. तर पहा बरं, व्ही कुठं दिसतं, इथं ऑप्शन 2, अगदी बरोबर. तुम्ही असंच केलंय का, गुड. चला पुढे जाऊ आपण. फोर्थ क्वेश्चन काय म्हणतो पहा, एक्स आय म्हणजे किती, 11, 11. आय एक्स म्हणजे किती, 9, म्हणजे 9. लिहूया संख्या आपण, एक्स आय प्लस आय एक्स. आपल्याला माहिती आहे संख्येच्या पुढे एक लिहिला तर तो ऍड होतो, पुढचा समजल्या जातो, आणि 10च्या मागे लिहिला तर कमी होतो. आता 10च्या पुढे एक म्हणजे 11, तर ही संख्या 11 आहे, आणि 10च्या आधी 1 म्हणजे 1 लेस म्हणजे 9 आहे. तर ही सम किती झाली, 11 प्लस 9, 11 आणि 9 ची बेरीज 20, 20 होते. आता 20 ला कसं लिहितात, 10 अधिक 10, 10 आणि 10 लिहितात. तर 10 ला आपण काय लिहितो, एक्स एक्स, येतो की नाही, अगदी बरोबर. तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतं पहा बरं, ऑप्शन 3. आलं लक्षात सर्वांच्या, व्हेरी गुड. चला पुढे जाऊ आपण, 5वा क्वेश्चन काय म्हणतो, एक्स आय व्ही म्हणजे बघा 10 आणि आय व्ही काय असतं, 4, 10 आणि 4 14 म्हणजे 14, प्लस सी, सी म्हणजे 100, मायनस एक्स एक्स आय 10 10 20 आणि 21, 21, प्लस व्ही आय आय म्हणजे 7, 7, यांची किंमत काढायची. थोडं मोठं दिले लक्ष द्या, काय काय दिले आपण लिहूया, एक्स आय व्ही प्लस सी मायनस एक्स एक्स आय प्लस व्ही आय आय. या संख्या लिहा बरं मराठीत तुम्हाला समजण्यासाठी, एक्स आय व्ही 10 आणि हे 4 म्हणजे हे किती झाले, 14, प्लस सी म्हणजे किती, 100, 100, 10 21 म्हणजे किती झाले इथे, 21, 10 10 20 आणि 1 21, अधिक हे किती आहेत, 7 म्हणजे 7. बघा 5 आणि पुढे 2 7. आता आपण पाहिलं ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर आधी ऍड वालं करून घेऊ आपण. 100 आणि 14, 100 आणि 14 किती होतात, व्हेरी गुड, 114, 114 होतात. मायनस 21 प्लस 7, चला आधी 114 मधून 21 ला मायनस करा. 114 मधून 21, 114 तून 21 वजा करा, किती राहिले इथे, 3 आणि 11 मधून 2 गेले 9, म्हणजे ही सबट्रॅक्शन आलेले 93, 93. त्याच्यात 7 ऍड करा. आता 93 आणि 7 ला ऍड केल्यावर किती येतात, 100. किती छान उत्तर आलं,
100 दिशा लागल का पहा, यस ऑप्शन नंबर 2 इज द राइट आंसर। या पद्धति ने नंबर्स पहात चला आणि पुढे करत चला। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। आजच्यातला शेवटचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे, नीट समजून घ्या। इथे काय म्हटलेलं आहे, एम मायनस डी डिवाइडेड बाय एल, म्हणजे एम वजा डी भागिले एल। सांगा बरं, एम म्हणजे किती? बरोबर 1000। डी म्हणजे किती? 500, 500 डिवाइडेड बाय एल म्हणजे काय? 50। आता आपल्याला माहिती आहे एक वजा आहे आणि एक भागाकार आहे। सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन मध्ये अगोदर डिव्हिजन करायचे, म्हणजे इथं काय लिहिणार आपण, 1000 मायनस या दोघांना डिवाइड करा, 500 चे 50 इक्वल पार्ट्स केले तर किती येतील प्रत्येकामध्ये? 10 10 येतील। आता 1000 मधून 10 मायनस करा, तुम्हाला माहिती आहे 1000 मायनस 10 मागे चला 1000 च्या, तुम्ही जर करून पाहिलं तर उत्तर येईल 990। 990 तुम्हाला सबट्रॅक्शन येते, वजाबाकी येते सर्वांना, करून पाहू शकता तुम्ही। यस करून पहा, 1000 वजा 10 याही पद्धतीने केला तर तुम्हाला माहिती आहे आपण बॉरो करून लिहितो, इथे राहिले 10 आणि इथे पण झाले 10, याच्याकडे झाले 9, तर 10 तून 1 गेला 9 आणि हा 9, तर 990 याचं करेक्ट उत्तर आलेलं आहे। म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर। तर आज आपण 1 ते 6 प्रश्न पूर्ण पाहिलेले आहेत। मागचे सर्व व्हिडिओ या व्हिडिओसह पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। तुम्ही बेल आयकॉन दाबला म्हणजे मी तुम्हाला नेहमी भेटत राहील। आपल्या मित्रांना लिंक शेअर करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये उद्या दुपारी 4 वाजता। टिल देन, हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन। हॅव अ नाईस डे। गुड बाय।